कशात काही नाही, पण एक आगाऊ पत्रकार पोचला त्याच्याकडे, जयदेवकडे. सिरियल मधला उगवता सितारा म्हणून त्याला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा. काहीतरीच काय, मला वाटतंय तो कोणीतरी फ्रॉड माणूस असेल. तो जो कोण असेल, पण 15 मिनिटं त्यांनी खूप धुमाकूळ घातली. माझी खूप मोठी चूक झाली. म्हणून मी तुमची माफी मागायला आलोय. मला माफ करा. अगं सुवर्णा, तू आता तुमची आंघोळ आटपल्याशिवाय पुढचा चहा मिळणार नाहीये. हा अरे चा, तू म्हणजे मला सरळ सरळ धमकीच देतेस. मग त्या धमकीला तरी जरा भीक घाला ना. कोणी म्हणून ऐकत नाही माझ, ना तुम्ही ना तुमच्या मुली. मुलींचं काय, आता त्यांची बाजू घ्यायची गरज नाहीये. हा थोरली, आई बोलेल त्याच्या विरुद्धच बोलायचं म्हणून बसलीये. आणि धाकटी, धाकटीने काय केलं? तिला मी सांगितलं होतं क्लास मधून सरळ घरी ये. आता वाजलेत बघा किती. आई, एक तासभर फक्त उशीर झालाय, त्यात काय एवढं चिडायचं? मला मान्य आहे, मला कळवायला हवं होतं, पण मला वेळच नाही मिळाला. पण तू कुठे गेली होतीस? तुझ्यामुळे मला केवढं ऐकून घ्यावं लागलं माहितीये का? गप्पा बसाव. अगं खरंच तू कुठे गेली होतीस? अगं वाटेत चन्ना भेटली होती, मामी दणाणी बाईंकडे गेलो होतो. काय म्हणाल्या त्या? त्यांनी ताईला समजवलंय आणि ताई तयार झालीय 2-4 दिवसांसाठी आपल्या घरी राहायला. हो, पण आपल्याला पण काही पथ्य पाळायचे. त्या सांगत होत्या की ताई येईल तेव्हा. तेव्हा काय? ताई येईल तेव्हा जिजूचा किंवा केसचा अजिबात विषय काढायचा नाही. त्याने काय होणार आहे? अगं ती काय म्हणते ते ऐकून तर घे ना जरा. आई मला सांग, ताई आपल्याकडे का येत नाही? कारण ती आली की आपण तिच्या घटस्फोटाचं बर्डन घेतल्याचं वातावरण घरात ठेवतो. तिच्या समोर मोकळच होत नाही. आपण म्हणजे मी ना? अगं असं काय म्हणतेस? हे बघ, थोड्याफार प्रमाणात आपण सुद्धा तसेच वागत आलोय. आणि ती या घरची मोठी मुलगी आहे. जशी तू तिची आई आहेस तसं मी तिचा बाबा आहे. ही तिची बहीण आहे. कि हे सगळं स्वाभाविकच आहे ना? आपल्यासाठी स्वाभाविक असेल, पण ताईसाठी नाहीये. आई ताई काय करते, हा विषय टाळायचा म्हणून आपल्या माणसांनाच टाळते. बरं मग समज की मी अगदी तुम्हाला हवं तसं वागले, तिला जाणूच दिलं नाही की काही झालंच नाहीये, तर हा विषय निघणारच नाही. आणि मग याच्यावरचा उपाय शोधायचा कसा? दॅट्स इट. हा विषय निघालाच नाही, आपण तिच्या समोर या विषयाबद्दल काही बोललोच नाही, तर ती स्वतःहून तो विषय काढेल. तिला काय वाटतंय, नक्की काय घडलंय, हे ती स्वतःहून सांगेल की नाही आपल्याला? तुला वाटतं आपण जर हा विषय काढला नाही तर मोहिनी या विषयावर आपल्याशी बोलेल? आई इतका अविश्वास का दाखवतेस तू? अगं त्यांची काहीतरी पद्धत असेल ना? नाही, कारण डोळ्यासमोर उदाहरण आहेत ना. कुठलीही पद्धत वापरा, काही फरक पडत नाही. हे सगळं तू माझ्याकडे बघून का बोलतेस? कारण तुम्हाला मी कधीपासून सांगते, आंघोळ उरका आंघोळ उरका. उठलात का? आत्ता नंदा येईल कपडे धुवायला. धुण्याआधी ते कपडे थोडे भिजले तर पाहिजेत. हे असंय, मी जर सांगितलं नाही, मी आठवण केली नाही, तर ते आंघोळीला उठणार सुद्धा नाही. तसंच तुझ्या ताईचं आहे बरं का? आपण जर विषय काढला नाही ना, तर ती या विषयावर कधीही बोलणं शक्य नाही. ती सरावली आहे या आयुष्याला. आणि आपण सरावलोय असं ताईला वाटतं.
पण ते तसं नाहीये आणि याचीच जाणीव आपण तिला जाणीव न देता करून द्यायची. कठीण आहे पण ते आवश्यक आहे आई. ते मला सांग ताई आपल्याकडे कधी येणार आहे? ती सरावली आहे या आयुष्याला आणि आपण सरावलोय असं ताईला वाटतं पण ते तसं नाहीये आणि याचीच जाणीव आपण तिला जाणीव न देता करून द्यायची. कठीण आहे पण ते आवश्यक आहे आई. ते मला सांग ताई आपल्याकडे कधी येणार आहे? मी एक काम करते, जेवण झालं ना की तिला भेटायला जाते. आई तू एक काम कर ना, कोकमाची कढी कर मस्त, म्हणजे ती चन्नाकडे द्यायला जाते हे मला कारण मिळेल. येस, गुड आयडिया. नाही नाही, आयडिया गुड असू दे पण तुम्ही आंघोळीला गेल्याशिवाय मी कढी वगैरे काही करणार नाही. आधी आंघोळीला जा. जातो जातो. हे बघ हा कप घे, नेऊन आठ ठेव, मला फोन दे आणि जरा कोकमाचा डबा वरती आहे ना तो खाली काढ, कारण खाली ठेवलेली कोकम संपली आहे. हॅलो ताई. अगं मी बोलते. हे बघ वंदू येते आहे तिकडे, तिच्याबरोबर कोकमाची कढी पाठवते. तुला पण आवडते ना? हो हो. अगं तुझी ती निळी साडी मिळत नव्हती ना त्या दिवशी, शोधत होतीस, सापडली का? कुठे? अच्छा अच्छा अच्छा, हो का? आज मी तुला एका ऑडिशनला जायला सांगितलं होतं, आठवतंय का? चार तास चढलोय मी तिथे. आणि मोहिनी जी आत्ता येईल असं करून त्यांना पण चढवलंय. का नाही आलीस ऑडिशनला तू? अरे ती नाही गेली ऑडिशनला. इट्स ओके, इतकं चिडण्यासारखं काय? म्हणजे काय, चार तास चढलोय मी तिथे. मग चार तास चढायला तुला कोणी सांगितलं होत? आणि मुळात मोहिनीसाठी चार तास घालवायला तुला कोणी सांगितलं होत? म्हणजे काय, मैत्रीण आहे ती माझी आणि तिथे ती कॉन्शियस होऊ नये म्हणून मी गेलो होतो. मग इतकं चिडायला काय झालंय? तू काय विडा उचललायस का तिचा करिअर घडवायचा? गॉडफादर बनण्याचा प्रयत्न का करतोयस? तुम्हाला गरजच नव्हती. चन्ना, केव्हापासून मला तुला एक विचारायचं होत. मी अजितशी वाईट का वागले याबद्दल बोलायचं का तुला? हो, म्हणजे आपल्या घरात अजितचं अशा पद्धतीने स्वागत कधीच झालं नव्हतं. चुकतेस तू मोहिनी. काय चुकले मी? मला अजितचं स्वागत करायचंच नव्हतं, कारण मुळात मला त्याला या घरात थांबूच द्यायचं नव्हतं. पण का? पण का नाही, हा प्रश्न खूप छोटा असला तरी त्याचं उत्तर खूप मोठं आहे, त्यामुळे एका दमात नाही देता येणार. टप्प्याटप्प्यात दिलं तर चालेल का? तुझ्याकडे वेळ आहे ना तेवढा? वेळ नसायला काय झालं? चन्ना, मला फक्त तुला इतकंच सांगायचंय की जयदेवच्या बोलण्यावरनं तू तुझं मत बनवू नकोस प्लीज. मोहिनी, तू जयदेवला नीट ओळखत नाहीस का? तुला माझी ओळख अजून पटलेली नाहीये. अजितची कशी वाघ, असे सल्ले जयदेव मला का देईल? किंवा मी असे सल्ले कोणाकडे घ्यायला का जाईन? अचानक काय झालं? नाही, आता तुला कदाचित हे पटणार नाही किंवा तुझ्या लक्षात येणार नाही, पण माझी खात्री की अजित तुला जेडीच्या विरोधात भडकवतो. काय? पण अजित असं का करेल? का करेल हा एक स्वतंत्र प्रश्न आहे, पण का करतोय
याचं उत्तर आहे माझ्याकडे. आता रोहितचा वाढदिवस जेडीकडे करण्याविषयी ठरवल्यानंतर त्याने रोहितला तिथे न नेण्याविषयी तुला सांगितलं? बोल ना, आहे उत्तर? हो, पण तू त्यामागचं कारण लक्षात घे ना. कसलं कारण? कारण जयदेव मला तिथे बोलवणारच नव्हता. त्याचं असं म्हणणं होतं की मोहिनीला यायचं असेल तर तिचं तिने यावं. अच्छा, असं जेडी तुला म्हणाला का? माझ्याबद्दल म्हणाला तोच. आणि हे तुला कोणी सांगितलं? अजितने. चला तू मला सांग, तुला जर हे कळलं असतं तर तू येऊन मला सांगितलं नसतंस, अलर्ट केलं नसतंस? माझा अपमान सहन झाला असता का तुला? मोहिनी, जर का मी खरी मैत्रीण गृहित धरत असेल ना, तर मी तुला सांगण्यापेक्षा जेडीला जाऊन झापलंस, त्याला जाब विचारलं आणि त्याला तुला तिथे बोलवण्यासाठी भाग पाडलं. हे आदर्श विचार झाले. मी आधीच म्हणाले होते तुला, एक तर तुझ्या लक्षात येणार नाही किंवा तू मान्य करणार नाही. मोहिनी, परवा दनानी मॅडमनी एक खूप छान प्रश्न विचारला होता तुला, आठवत? तोच प्रश्न मी पुन्हा विचारतो. जेडी आणि अजित हे दोन पर्याय तुझ्या समोर असताना तू साथीदार म्हणून जेडीची निवड केली आणि आता जेडी चुकीचा आहे आणि अजित बरोबर आहे ही धारणा कशी झाली तुझी? का झाली म्हणजे? नाही नाही, त्याचं उत्तर मला देऊ नको, स्वतःला विचार, स्वतःला उत्तर दे. मला तशी हाऊस पण नाही आहे आणि मला वेळ पण नाही. स्वतःला प्रश्न विचारण्याचा खेळ मी माझ्या घरी असतानाच खेळले. अच्छा, मग दोन प्रश्न जेडीलाही विचारायचे होतेस ना? तुला काय वाटलं मी विचारलं नसेल? त्याला बोलतं करायचा प्रयत्न मी केला नसेल का? काय चुकलं माझं? जयदेवनी मला सांगितलं तुला काय करायचं ते तू ठरव. अजितच्या नाटकात काम करायचं ठरवलं मी. नेमका माझा प्रयोग लागला तेव्हा याला बँगलोरला जायला लागलं. खूप चिडले होते मी त्याच्यावर, खूप चिडले होते, पण शेवटी मी समजून घेतलं ना त्याला. मला माहिती आहे बिझनेस आहे, बिझनेस म्हटल्यानंतर 50 जणांचं भवितव्य त्याच्या प्रयत्नांवर अवलंबून असतं. आपणच समजून घ्यायला पाहिजे, पण म्हणून किती समजून घ्यायचं? सहन करत राहिल्यासारखा माझ्या आजूबाजूला वावरायचा तो. खूप कठीण होतं, मला आठवलं तरी काटाय तो अंगावर. मी काही गई गुजरी नाहीये, किती त्रास होतो माहितीये मला. म्हणजे हिच्याकडून प्रॉब्लेम नाहीच आहे, जे झालंय ते स्पष्ट तिला मांडता येत आहे, मग नक्की कुठे बिनस. ही घडाघडा बोलतेय तसा जेडी बोलत नाही याचा अर्थ मानसिक गुंता जेडीचा आहे आणि तो त्याने स्वतःने करून घेतला. की त्याचा कोणी असा गुंता जाणीवपूर्वक करून दिलाय? नाही, मला जेडीशी बोलायला सर. काय ग हे? हॅलो, काय कसला विचार करतेस? छेओ, विचार कुठे करते? नाही म्हणजे आज अगदी माझ्या बरोबर पुन्हा चहा प्यायला बसलीस म्हणून म्हटलं. काय नाही, सांगितलं तर तुम्ही हसाल. तू सुद्धा हसतेस ना, सांग ना. कुठल्या नादात होते माहित नाही. एक कप चहा करायचा होता ना, 2 कप चहा केला आणि आता वंदू गेली आहे चन्नाकडे, मग आता हा चहा कोण पिणार? अरे 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 अरे,
काय झालं? अगं, चहा हा कर्तव्य पुरती म्हणून प्यायचा नसतो. चहा कसा असा मस्त प्रत्येक घोटाचा आनंद घेत घेत प्यायचा असतो. पण मी काय म्हणतो, तू नेहमीच का नाही अशा कुठल्या तरी नादात राहत? अच्छा 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 अच्छा, आता आलं लक्षात. म्हणजे ताई घरी येणार आहे त्यामुळे हे सगळं असं झालंय तर. हो खरंच, वंदू बोलली आणि मलाही जाणवलं. ताई किती दुरावत गेली ना आपल्यापासून. आपल्याशिवाय जगायची सवय झाली तिला. आणि आपणच तिला तसं करायला भाग पाडलंय. वंदू म्हणते ती काही चूक नाहीये. आपण आधी जगाचा विचार केला आणि मग जयदेवचा विचार केला. आणि मोहिनीचा तर केलाच नाही. तिचं चूक असेल असं गृहीत धरून चाललो. पण मी काय म्हणतो की मोहिनीची चूक असेलही, पण अगं आपण तिच्या घरची माणसं आहोत. आपण तिला समजून नाही घ्यायचं तर दुसरं कोणी घ्यायचं? येऊ का? अरे या 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 या, मी चहा करते. नाही नको, बिडकरांकडे झालाय. अरे आज बिडकरांकडे कुठे पोहोचला? ते जाऊ दे, मोहिनी आली. असं काय बघताय? मी बातमी काढायला आलो नाही, बातमी द्यायला आलोय. मोहिनी मला काल पार्क रोड पाशी भेटली होती, म्हणाली उद्या मी आईकडे येते 2 दिवस. 2 दिवस? हिला काय झालं? बसा, सांगतो. काय झालं की आम्हाला फक्त मोहिनी येणार एवढंच कळलं होतं. आणि हिला तर असं वाटलं की ताई इथे रोहितला घेऊनच राहायला येणार आहे. आता तुमच्याकडनं कळतंय की ती फक्त 2 दिवस राहायला येणार आहे. अरे मग काय हरकत आहे? हरकत काहीच नाहीये. पण अण्णा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बोल ना. जयदेवला घरून आणायचंय का? नाही नाही मग सांगतो. ताई इथे असेपर्यंत जयदेव किंवा त्यांच्या भांडणाचा विषय सुद्धा काढायचा नाही. आणि चुकून जर तिने काढला तर आपण तो वाढवायचा नाही. इतकंच ना, मला वाटलं. काय तुम्हाला काय वाटलं? नाही काय नाही. बोला ना. मला आपलं वाटलं तू मला म्हणशील मोहिनी इथे असेपर्यंत तुम्ही घरी फिरकलात नाही तर बरं. अरे अच्छा, मी असं का म्हणेन? मग एक चोंबडेपणा नाही म्हणजे महत्वाचं आहे, ताई यायच्या आधी करू. अण्णा, हो चोंबडेपणा काय म्हणताय? सांगा काय सांगायचंय ते. नाही म्हणजे सिद्ध करायला कोणी सांगितलं तर मी सिद्ध करू शकणार नाही. पण अण्णा, तुम्ही कशाबद्दल बोलताय? अजित विषयी. अजित मित्र म्हणवतो पण तो मैत्रीला लायक नाही. आता माझं नाव आधीच कान फाटक्या. माझ्या सांगण्यावर कोण किती विश्वास ठेवणार? प्लीज असं नका बोलू ना अण्णा. अगं खरं तेच सांगतोय. या दोघांचं भांडण भले अजित वरून झालंही नसेल पण ते सुरू ठेवण्यात अजितचा नक्कीच हात आहे. त्याला मोहिनीपासून लांब ठेवा. बघा वातावरण बरंच निवळे. आई कोणाबद्दल बोलतेस तू? त्यांना फक्त जिजूला घेऊन येणार आहे. हे बघ, तुझा जिजू या घरचा जावई आहे. खरंच? खरंच म्हणजे? नाही म्हणजे बघ ना, कोण कुठला अनमोल वाजपेयी तो माझ्या मुलाला कुठेही कधीही घेऊन जाऊ शकतो. आता हेच बघ, तो केस कापायला अगदी 5-स्टार सलून मध्ये घेऊन गेला आणि त्याची चर्चा शहरभर होती. अरे पण ह्यामध्ये मोहिनीचा काय दोष आहे? अनमोल खूप चांगला आहे ना. मुळात तो खरा आहे, काही लपवत नाही. फ्लर्ट जरी केलं ना तरी खुल्लेआम. ताईशी पण? नाही, तुझ्या ताईशी तो फ्लर्ट नाही करत.